अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील आणि आमदार चिमणराव पाटील यांच्यामधील राजकीय वैर काही केल्या कमी होताना दिसत नाहीये। या दोन्ही नेत्यांमध्ये असलेली कटुता दर्शवणारी आमदार चिमण पाटील यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत असून राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनली आहे। एकनाथ शिंदे आणि सेनेमध्ये बंड केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील सेनेचे आमदार चिमणआबा पाटील हे देखील एकनाथ शिंदे गटात सामील झाले। त्यांच्या या निर्णयानंतर एका कार्यकर्त्याने त्यांना पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या गटात यावे अशी फोनवर विनंती केली होती। कार्यकर्त्याच्या या विनंतीला उत्तर देताना आमदार चिमण पाटील म्हणाले की सेनेमध्ये असताना आपल्याला पक्षातीलच गुलाबराव पाटील यांनी भरपूर त्रास दिला आहे। एवढा त्रास देण्यात आला की आपण पक्ष सोडून जायला हवा, एवढा त्रास आपण सहन केला। याबाबत आपण आमदार असून देखील एखाद्या भिकाऱ्यासारखा पक्षश्रेष्ठीकडे फेऱ्या मारल्या, मात्र त्या ठिकाणीही आपली दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे आपला नाइलाज झाला असल्याची प्रतिक्रिया चिमण पाटलांनी कार्यकर्त्याला दिली। कार्यकर्त्यांनीही आमदार चिमण पाटील यांच्या बाजूने मत प्रदर्शन करून त्यांना सहमती दिल्याची या क्लिपमध्ये ऐकायला येत आहे। हॅलो, हॅलो, जय महाराष्ट्र। आबासाहेब। हा, जय महाराष्ट्र। आबासाहेब, प्रसारमाध्यमांशी या बातम्या चाललेल्या आहे। शिवसैनिक बोलतोय? जामनेर वरून बोलतोय शिवसैनिक। हा बोला साहेब। बातम्या ऐकून सनी मोठा धक्का बसला। हा 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 साहेब, आपण साहेबांना गेला अशी आमची इच्छा आहे। म्हणजे मला माझ्या तालुक्यात काय त्रास दिला शिवसेनेवाल्यांनी आपल्या स्थानिक, तुम्हाला माहित नाही ते। हो साहेब, मला माहिती, तोच त्रास दिलेला आहे जामनेरला। एकदम त्रास झालेला आहे। तुम्हाला गुलाब बोबत त्रास शिवाय मी तुम्हाला स्वतः सांगतो। तेच ना, मग मला माहिती, तिथूनच त्रास आहे ना। मग यांना सांगून सांगून अक्षरशः कंटाळलो होते। लक्ष पण द्यायचे भाऊ माझ्याकडे ती लोक याच्यासारखं भिकारी सारखं यांच्या मागे फिरायचो की आमदार सारखं मला कोणाला निधी नाही, मला काही नाही, माझ्या मतदारसंघात जीवन कार्यक्रम करत होते, एकाने बी लक्ष दिलं नाही माझ्याकडे। तुम्ही माझ्या ठिकाणी लक्ष काय गेलं असतं? हो हो आबासाहेब, मी तुमचा आता बरा, मी तुमचा फॅन आहे, मी दूध नाही म्हणजे इतका त्रास दिला की मी शिवसेनेत राहू नये अशी परिस्थिती निर्माण केली यांनी। आणि गुलाब बोलणेच केली होती मला माहिती, पूर्ण माहिती आहे। तुम्ही गुलाब पूजेवर बंड पण फोकारले आता थोड्या मधल्या काळात। आणि या आपल्या लोकांना स्वतः उद्धव साहेबांना भेटून सांगितलं की मला खूप त्रास होतोय, काही नाही त्यांनी मला पाडलं 2014 तरी यांना मंत्री केलं। हो हो, की पाडलं तुम्हाला भास हनम सतीश अण्णा निवडून आले होते हनम। मग काय किती दिवस सण करायचं मरायचं का? मग मग आता कसं होईल? आपा पुढचं आता आहे बघू ना, आता काय जे होईल ते होईल, न्यायच मिळत नव्हता। बर, काय करणार माणूस कार्यकर्ते? आता माझ्याकडे डायरेक्ट उद्घाटनाला यायचे नव्हते, मला मला माहित नसणार कार्यक्रम घेत होते। आबा, सगळ्यात जास्त अन्याय तुमच्यावर झाला शिवसेनेमध्ये जळगाव जिल्ह्यात। मग आणि इतकं सहन केलं, इतकं खानदान माणूस इतकं सहन केलं, अतिशय वाईट सहन केलं। अहो आबा, तुमची निष्ठा पाहून आणि श्रेष्ठ पाहून सण तुम्हाला पक्षात फळ पाहिजे होतं, आमची पण इच्छा होती। मला फळ नसतं जरी चाललं असतं भाऊ, मला काही त्याची काही नाही, पण त्रास झाला ना, त्रास दिला सगळं खरं वागून ते वागून। मी उद्धव साहेबांना सांगितलं, म्हणजे साहेब मला शिवसेना 29 वर्ष झाली, त्या 29 वर्षामध्ये एक तरी माझी चूक दाखव म्हटलं। एक बरोबर नाही ऐकली तुमची, मी ओळखतो तुम्हाला फेटरेशन मध्ये, मला ठरा आहे आबा। मी तुम्हाला 4-5 वेळेस भेटलो पण आहे। काय काय करणार आता आपले जिथे आता कार्यकर्ते मारायला लागले होते। अहो माझे म्हणजे पोलिसांना सुद्धा माझ्या आमच्यावर फोन करायचा, पोलिसांना, इतर अधिकाऱ्यांना, कुठे एखादे प्रकरण गेलं रस्त्याचं काही जजमेंटचं कुठे सरकारकडे तिथेही सांगायचं त्यांच्या विरोधात निकाल ते। मी तर तुमचा त्रास मी समजला ना आबा, मला माहिती पूर्ण तुमची त्रास दिला मला, पण आबाबत तिथे गुलाब बोबन आहे। मग हो देवी वाचण्याचे नंतर आले, आपल्याला काय माहिती जेवढी त्या माणसाला एवढं मंत्री गेलो तो फुटेल असं मला एवढं वाटत नव्हतं तिकडनं। अहो सगळा महाराष्ट्र चिंतेत पडला, तुमचं थोडा आबा तुम्ही तुमच्यावर समजून घ्या, तुम्ही चिंतेत असल्यामुळे तुम्ही केलं, पण या माणसा म्हणजे बोली भाषा वेगळी, या माणसाला काही याने याने तर त्यांचे 10 जन्म स्वतः ते उद्धव साहेबांचे उपकार पेटले ना त्यांच्याकडनं। कसे बोलले आबा तुम्ही? हा, मग यांनी सुद्धा गद्दारी केली आज त्या उद्धव साहेबांना वाईट वाटलं बरं का? ते राजच्या भाषणात बोलले उद्धव साहेब की ज्या जे माणसं म्हणत होते की आमची तोडल्यानंतर सुद्धा मुजान आणि हे पडून गेले म्हणे,
पण माझी इच्छा साहेबांना इथपर्यंत सांगितलं, म्हटलं साहेब यांची एकच इच्छा आहे की मी शिवसेनेत राहू नये म्हणून असं करतायत. म्हटलं यांना माझी खूप अडचण असते, यांना वाटत का हुशार आहे किंवा काय म्हणते, हुशारी हा माझा काही गुन्हा आहे का? म्हटलं नाही 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 नाही. आबा माझा फक्त दोन मिनिटं एक फोन कट करू नका, मी तुम्हाला सांगतो आता. ज्या मला सुद्धा माहिती तुमच्या वेदना की ह्या लोकांनी तुम्हाला तकलीफ दिलेली आहे, पण तिथे सुद्धा ह्या यांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला तिथे अन्याय होणार तुमच्यावर सुद्धा तिथे, कारण का हे अन्यायबाज लोकच तिथे. सर असं काय करणार हे बोलत सुद्धा नव्हतं माझ्याशी कोणी. कोणी अंबोला जिल्हा बँकेचं व्हाईस चेअरमन अख्ख्या जिल्ह्याची चर्च अंबोला करावा. हो 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 अण्णाच्या भावाला करून दिलं, केलं ना केलं ना, मला माहिती ना. तुम्हाला जिल्हा बँकेत सुद्धा फार तकलीफ झाली, पण तुम्ही किती दिवस लढणार यांच्याशी? पण आबा मी माझ्या माहितीप्रमाणे सांगतो, तुम्ही माझ्यापेक्षा वरिष्ठ श्रेष्ठ आहे आणि माझ्या अनुभव तुम्हाला जास्ती, पण हे लोक तुम्हाला तिथे पण तकलीफ देणार. म्हणजे तुम्हाला हे कडचे आणि ते कडचेने ठेवली त्यांनी, तुम्हाला सांगतो मी आता. बघू एकनाथ शिंदे आहेत, त्यांना सगळं सांगितलं अशामुळे तुमच्याकडे येतोय. म्हटलं बघ सांगितलंय त्यांना जे होईल ते होईल, आता मग काय करायचं, यांच्या बरोबर नाही राहू शकत मी, खूप त्रास झाला मला. आबा मी तुम्हाला सांगतो आता माझ्या माहितीप्रमाणे हे लोकांना हेच लोक चालतील, तुम्हाला फक्त मजबुरीने. पण तुम्ही माझं एक इच्छा आहे की तुम्ही उद्धव साहेबा मागे थांबा, पूर्ण शिवसैनिक तुम्हाला थांबतील, कारण हे पुढे जे गद्दार लोक हे निघून जातील नारे कसा काय काय बघू ना, कारण त्याचं नाव गाडलेलं त्याच्यामुळे ते त्यांना देतील, म्हणजे देतील आबा. मला एक इच्छा आहे माझ्या सोबत, मंत्रिपदाचं काही नाही मला एवढं, मंत्रिपदाचं आकर्षण मला त्याचं नाव गाडलेलं होतं काही हो, मंत्रिपदाचं आकर्षण किमान तिथे कसं कोणी विरोध असते, रोजचा त्रास होता, रोजचा त्रास होता मला माहिती आहे तुमचा त्रास होता मला. पण घ्या बा निर्णय तुम्ही उद्धव साहेबा मागे राहा, आमची इच्छा आहे. बघू नाही खरंच प्लेटोच्या टायमाला हो म्हणू किंवा काही, पण तुम्ही या अशी इच्छा आहे माझी आबा. मी म्हणजे तुमचा चहात आहे बरं का एक, हो ना हो ना. हा कारण तुम्ही यांच्या नाजेंदोकोला का यांच्यावर टांगती तलवार आहे तुम्हाला सांगतो. आणि गुलाबू सगळ्यात जिल्ह्यात शिवसेना संपवणारा माणूस आहे. अच्छा जामनेरमध्ये शिवसेना वाढू दिली नाही, औरंगाबादमध्ये शिवसेना वाढू दिली नाही, चाळीसगावमध्ये वाढू दिली नाही, पूर्ण गुलाबराव पाटलांचं सेटलमेंट बीजेपीशी तुम्हाला सांगतो मी आता. तुम्हाला माहित आहे सगळं मी इतकं कधी येते जळगाव जिल्हा, तुम्ही फक्त तुमच्या ताकदीवर निवडून आले, तुम्ही ह्या यांच्या वर्षावर निवडून येईल मी तुम्हाला सांगतो. तुम्ही तुमच्या ताकदीवर निवडून आलेले हे मला आपण कळतं, पण हे शिवसेना संपायला कारणीभूत जळगाव जिल्ह्यात गुलाबराव पाटील, दुसरं कोणीच नाहीये. कोणीच नाही माझ्या भावना मी सांगतो डायरेक्ट, मी उद्धव साहेबापर्यंत सुद्धा सांगणार आहे. तिथेच सांगायचे मी जाहीर मेळावा घेऊन सनी डायरेक्ट उद्धव साहेबांना सांगणार की जळगाव जिल्ह्यात शिवसेना संपवणारा पहिला व्यक्ती गुलाबराव पाटील. आमच्या विकास कामामध्ये आबा जामनेरमध्ये एक सुद्धा आजपर्यंत मला समजत नाही गुलाबराव पाटील आला म्हणून कोण्या सभेला. मी येऊ शकत नाही तिथे डायरेक्ट आला शकत नाही, फक्त दोन वेळेस आलेले किंवा ते फडणवीस आले आणि ते कोणत्या वोट घाटणाले आणि तिथे त्यामुळे इतका विरोध करतो तो बहुतेक घरी चाप येतो. म्हणजे आमची निष्ठा बोगस एकदम आबा तुमच्या मागे 100%. तुम्ही तिथे थांबू नका, माझं एक इच्छा आहे, मी प्रामाणिक विनंती करतो तुम्हाला भावनिक म्हणून सोनी बघतो. हा करा आबा साहेब विनंती करतो, देवाला पण साकडा घालतो मी आज की आबा तुमचं मन परिवर्तन होऊन सांग तुम्ही उद्धव साहेबाला कॉल करत सर. ओके करा आबा करा करा आपल्या कार्यकर्त्याच्या वेदना. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.